वन्स मोटिवेशनल स्टोरी इन मराठी मध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत। मी आहे सुरेखा गायकवाड। माझे सर्व भावांना बहिणींना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करा, जे करून नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजचा आपला विषय आहे, रात्रभर पाण्यात भिजून ठेवल्यानंतर या 5 गोष्टी खा कधी म्हातारे होणार नाही। काजू। काजू केवळ स्वादिष्ट नाही तर काजू आरोग्यासाठी तितकाच गुणकारी आहे। रात्रभर पाण्यात भिजून त्याचे सेवन केल्याने इतर अनेक फायदे होतात। रोज याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आजारांचा धोकाही बऱ्याचपैकी कमी होतो। बदाम। तुम्हाला आजारापासून दूर राहायचे असेल तर रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे। शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर असते। याचबरोबर याच्या सेवनाने मधुमेहाचा धोका बऱ्याचपैकी कमी होऊ शकतो। अंजीर। पाण्यात भिजवलेले अंजीर खाणे अधिक फायदेशीर ठरते। याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होते। पाण्यात भिजवलेले अंजीराचे सेवन न रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलचे रुग्णांसाठी देखील चांगले असते। मनुका एक अतिशय आरोग्यदायी ड्राय फ्रूट्स आहे, ज्याच्या सेवनाने शरीराची पचन शक्ती आणि प्रतिकार शक्ती वाढते। तसेच मनुक्यामध्ये भरपूर पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे तुम्हाला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते। कोलेस्ट्रॉल, हृदय आणि मधुमेहाचे रुग्णही सकाळी पाण्यात भिजवलेले मनुके खाऊ शकतात। खजूर। खजूर अनेकदा दुधात उकळून खाल्ले जातात, पण फार कमी लोकांना माहीत असेल की खजूर रात्रभर पाण्यात भिजून सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने शरीरातील अनेक आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते। खजूरमध्ये अनेक घटक आढळतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या आजाराचा धोका कमी होतो। याशिवाय उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील ते खूप मदत करू शकते। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू।